Shillong, Assam. Assam, Shillong. Yes. Number 3329. Yes, please. Good morning. 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 Salami. P.P. Sardesai. Treaty target. Aaj navva divas sampacha. Hoy, sir. Adhik vaadh hona tarth nahi. Mitun takle paashe. Pan pagar dana kai white nahi. तुमच्या मानाने तिथल्या मजुरांना पगार चांगला मिळतो हे कबूल, पण त्यांचे कष्ट, चिखलातल्या पावसाच्या त्यांच्या कष्टाची कल्पना तुम्हाला इथे खुर्चीवर बसून कशी येणार? गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अंकल. गुड मॉर्निंग बेबी, हॅव अ सीट. फार चिडीला पडलं वाटतं प्रकरण. आमच्या कडक कालोर आल्यांचं आणि तिथल्या मजुरांचं मुळीच सूत जमत नाही, रोज कटकटी आणि भांडणं. तुमच्यासारखं गोड बोलणं सगळ्यांनाच कसं जमणार? त्यासाठीच मला प्रत्यक्ष जाणं भाग आहे. तू येतेस का बरोबर आसामात? अनायसे सारा व्याप तुझ्या नजरेखालून जाईल आणि इट विल बी गुड आउटिंग ऑल्सो. या महिन्यात नको, कितीतरी कामं आहेत मला. हो, तुमचा तो कम्युनिटी सर्व्हिस वीक आहे नाही का? हो ना, त्याच्यासाठीच तर आले होते मी. हो, बरी आठवण झाली. तुझ्या त्या अनाथ आश्रमाच्या मेथेबाई नुकत्याच येऊन गेल्या. तुझं पत्र घेऊन आणा त्या. मग दिलेत ना पैसे? नाही नाही. बेबी, तुला कितीदा सांगायचं की तुझ्या वडिलांनी या साऱ्या इस्टेटीचा ट्रस्ट करून ठेवलाय. खर्चाला बंधन आहेत, तरी सुद्धा तुझ्या भावना दुखू नये म्हणून गेल्या महिन्यात धर्मादाय फंडातून मी त्या बाईना 2000 रुपये दिले. तसेच आणखी 2000 द्या, त्यांना पैशाची फार नड आहे. या सार्वजनिक संस्थांच्या बद्दल मला काही एक सांगू नकोस. तुझ्याकडून मिळतंय ना, लागले कोपऱ्यापासून खाण्याला. बेबी, या लष्करच्या भाकरी भाजण्याचं सोडून दे आणि एकदाचं लग्न करून टाक, असंच ना? अगदी असंच. तुझ्या वडिलांची तेवढी एकच इच्छा राहिली आहे. दाजी साहेब, तुम्हाला माहित आहे की मी कधीच लग्न करणार नाही. मग न होणाऱ्या गोष्टी नव्याने कशाला बोलायच्या? केवळ तू सुखी व्हावंस म्हणून. संसार करून स्त्रिया सुखी होतात की दुखी हे एकदा आमच्या अनाथाश्रमात येऊन पहा. नवऱ्याने टाकलेल्या बायकांचे धिंडोडे निरखा. ती पोरकी पोरण्याळा, त्यांच्या त्या करून कथा ऐका आणि मग कौतुक करा तुमच्या त्या लग्न संस्थेचं आणि सुखी संसाराचं. बेटी, जगात दुःख नाही कुठं. दुःख हे ईश्वरानं सुखाला दिलेलं वरदान आहे. हे दुःखाचं वरदान केवळ स्त्रियांच्या वाट्याला आणि पुरुष मात्र मोकळे. नाही अपर्ण, प्रपंचात पुरुष शोषित असल्या कष्टांची कल्पना तू कुणा पुरुषाची सहधर्मचारिणी झाल्याशिवाय तुला येणार नाही. विषाची परीक्षा पाण्याजोगं आहे हे. नको ती कल्पना येणं नको आणि त्यासाठी कुणाचं जन्माचं दासही पत्करायला नको. म्हणजे बंधनं नको, फुलपाखरासारखं स्वच्छंदी जीवन जगायला पाहिजे, असंच ना? नो 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 डिअर अंकल, डोंट मिसअंडरस्टँड मी. मला लग्न नको म्हणजे स्वच्छंदीपणानं वागायला हवं असं नका समजू. मग कशा करता हे?
काही लोकांचे संसार अपेक्षित ठरले म्हणून आपण अविवाहित राहायचं, त्यापेक्षा सुखी संसाराचा आदर्श दाखवून समाजाला धडा घालून दे। पण ज्याच्याशी लग्न गाठ पडेल तो पुढे कसा वागेल कुणी सांगावं? पण चांगला वागणारच नाही हे तरी कशावरून? होपिंग अगेन्स्ट होप। सारे प्राणी मात्र आशेवरच जगतात। अपर्णा, जीवनात पाहिजे ते लाभता असं नाही म्हणून वैतागून कसूर क्या है? कुछ नहीं, एक औरत की लाश है। बाईचा मुर्दा? अंकल, औरत की लाश? हाँ मैम साहब, एकदम मुर्दा। इधर वो बंगले में। या मुंबई केव्हा काय होईल याचा काही नियम नाही। हे तुमचे देवाचं वरदान। पण देव जागा आहे, करून करतो म्हटलं असतं तर जमलं नसतं। पकडतोय आम्हाला, बस म्हणावं गिच्चा मरत, काय धडक मारली लेकानं? मी सुद्धा मार खाला खूप, लांबडा झाला तो। हा हा काय मारामारीच्या गडबडीत तिचा हार कोंबला त्याच्या क्षात। खरं बारा वाजायला आले, इतका नाही कधी वेळ होत। औषध आणायला गेले असतील डॉक्टरांच्याकडे। हो, आणखी एकदा देवाचं तीर्थ द्या पळीभर की पट उठून बसेल पोरगी। मामाला येईल इतक्यात? काय रडू बाई, सकाळी कसा झाला होता शिंपळगावचा पिंपी? आजी बाळा पाणी पाणी। आई काय रे श्यामू? आई रघुनाथ। काय रघुचं काय? त्याला पोलिसांनी पकडलं। पकडलं पोलिसांनी? जी हो, खुनाचा आरोप आहे त्याच्यावर। काहीतरी वेड्यासारखं बोलतोस, माझा रघु कधी खून करील काय? काय खरंच? हो, माझा एक मित्र आहे पोलीस चौकीत, त्यानं मला सांगितलं। आजी माझा रघु असं कधीच करणार नाही, खिरा मुंगे सुद्धा कधी दुखवली नाही त्यानं, तो खून करील काय? नाही असं कधीच होणार नाही। आय्या अपर्णा, फोटो आला बघ तो पकडून दिलेला माणसाचा। पाहिला आणि त्या खालचा मजकूर सुद्धा वाचला मी। बघू बघू, चांगला शिकलेला दिसतोय की। खून करून तो पचवायचा कसा हे शिकायचं विसरला। मधुकर पण काय झालं या रघुनाथाचं? काय होणार आहे, खून केला आहे तेव्हा आता फाशी। बाई ग, त्या बिचाऱ्याची म्हणे घरी म्हातारी आई आहे आणि एक भाची, तरी सुद्धा त्याने खून केला। गाव म्हणते म्हणून तू म्हणतेस, तो सारखा ओरडत होता ना,
मी खून केला नाही म्हणून मग एका पुरुषाला शिक्षा व्हावी म्हणून तू दोन अनाथ जीवांना संकटात ढकललस. दोन का, चांगले चार जाऊ देत, पण एका पुरुषाला शिक्षा झालीच पाहिजे. काय अपर्णा देवी, पोलिसांनी त्याला पकडलंच असतं, मी आपली कारण झाली इतकंच. काय हो सुमती बाई, त्याला पोलिसच्या ताब्यात देण्यात अपर्णा चुकली असं का तुमचं म्हणणं? असं नाही, पण खरंच तू निरपराधी असला आणि त्याला शिक्षा झाली तर त्याची एकटी आहे, निर्धन असणारच, शिवाय एक लहान भाची. म्हणणं काय तुझं, यातून तो सुटला पाहिजे असंच ना? हो, निर्दोष असला तर. ते कोर्टात ठरणार आणि त्यासाठी चांगला वकील द्यायला पाहिजे, क्रिमिनल ब्रेनचा. देवया, अपर्णा तुझ्या अंतकरणात दयेचा प्रचंड उमाळा आहे, किती चांगली आहेस तू. पण ते त्याच्यासाठी नाही हो, त्याच्या म्हाताऱ्या आईसाठी. मधुकर, पण खरं म्हणजे गरीब माणसाचं काम फुकट करायला पाहिजे वकिलांनी. ते रामराज्यात आत्ता नाही, आणि सुमतीबाई चांगलं काम फुकट केलं की त्याचं मोल मातीमोल होतं. त्या वकिलाचं माझ्याकडे लागेल, तुम्ही त्या आरोपीला फौजदार कचेरीत भेटा आणि पटवा. निघालास कुठं? आणखीन थोडं चहा घे ना. हो येस, थँक्यू. पण गैरसमजाने घडलेली चूक दुरुस्त करायला तुम्ही संधी द्यायला नको का? अगदी 100 वर्ष. आई, मी अपराधी नाही याची निदान तुला तरी खात्री आहे? रघुनाथ, जन्म दिलाय बाळ मी तुला, तू माझ्या हंगा खांद्यावर खेळलाय, तू काय करशील आणि काय करणार नाहीस ते माझ्याशिवाय आणखी कोणाला ठाऊक असणार? आई, येऊ आले तुला भेटायला. मामा, मामा, विसरलच. आई, या अपर्णा नाडकर्णी ज्याने मला पकडून दिलं त्या. केवळ गैरसमजाने घडलं ते, आणि आता माझ्या वतीनं वकील द्यायला आलाय. एकमेकांनी एकमेकांना संकटात मदत करायची नाही तर? पण जे कधी फेडता येणार नाही त्या उपकाराचं ऋण. त्याला ऋण असं का म्हणता? स्नेह भावानी केलेली मदत असं का मानत नाही? तुम्ही मानली असती. देणाऱ्याच्या अंतकरणाच्या शुद्धतेची साक्ष पटली तर? आई, तुम्ही तरी सांगा. रघु, नको दुखूस यांचं मन, निर्लोभ दयेपोटी ईश्वरी आशीर्वाद वास करतो, देवाच्या दयेला नाही कसं म्हणायचं. ठीक आहे, तुम्हा सर्वांच्या इच्छेबाहेर मी नाही. मॅडम, आई मोजू का? मार्वलस, ती पा हाताच बाला कलिजा खला असं झाला. पुरे पुरे, इतकी कमी सुंदर दिसते. माझ्या डोळ्याने पहा, माय स्वीट बर्ड. का, आज अगदी खुशीत दिसते का? आज नवं घबाड लागले, पैशाचा पाऊस पडतो. आता तू मागावस आणि आम्ही द्याव. बरे मॅडम, यू ऑर्डर, आय ओबे. नुसतं म्हणायचं, करायचं मात्र काही नाही. आता मात्र कमाल झाली. हा, माझी नव्हे, तुमची. नुसतं गोडगोड बोलायचं आणि वेड्या आशेवर तनगट ठेवायचं. मला सांगा, केव्हा व्हायचं आपलं लग्न? मग मी आहेच की, कुठे पळून का चाललं? तुम्ही कबूल केलं होतं, पैसा मिळाला की लग्न करायचं. शिवाय आता हिरा दिला. मी तुझी अडचण जाणतो, त्याला एवढी घाबरतेस कशाला? मी फसून असं का वाटतं तुला? वेळ इकडची तसं नाही. मग कसं? पण गडे. येस येस, माय स्वीट लार्क, करूया अगदी लवकर करूया लग्न. खरंच? अगदी खरं.
की लोणकर नाही वनस्पती असं काय हो डार्लिंग जगातलं सारं सौंदर्य सारी संपत्ती सारे मोह एकवटून आले तरी मी तुला अंतर देणार नाही राजा माझा राजा राणी रात राणी नाइट क्वीन हुशार ज्युरीतील सभ्यग्रस्त आरोपीने बुद्धिपुरस्सर अभिलाषा बुद्धीने एका निष्पाप बाईचा खून केला ही गोष्ट पुऱ्या पुराव्यासह सिद्ध केली आहे तेव्हा आरोपीला कायद्याने सांगितलेली जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी अशी विनंती करून मी माझे प्रॉसिक्युशनचे भाषण संपवितो मिलार आरोपीचा पेशा मयत स्त्रीशी त्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसणे या गोष्टी लक्षात घेऊन आरोपीस निर्दोषी म्हणून सोडून द्यावे अशी विनंती आहे आरोपी दोषी आहे आरोपी रघुनाथ जनार्दन देशपांडे तू एका स्त्रीचा जाणून बुजून खून केला आहेस ही गोष्ट सिद्ध झालेली आहे म्हणून तुला इंडियन पिनल कोड कलम 302 प्रमाणे दोषी ठरवून देहांताची शिक्षा देण्यात येत आहे आता एक मोठा धक्का सहन करण्याची तुझ्या मनाची तू तयारी कर हे तुझ्या बापाने केलेलं मृत्यूपत्र वाच यावेळी कशाला हो ते आजच म्हणजे तुझ्या 21व्या वाढदिवसाच्या दिवशी वाचलं पाहिजे असा स्पष्ट उल्लेख तुझ्या बापाने केला आहे म्हणून घे वाच वयाचे 21वे वर्ष संपण्यापूर्वी तिने लग्न केले नाही तर माझ्या सर्व स्वकष्टार्जित स्थावर जंगम इस्टेटीवरील तिचा वारसा हक्क या लेखाद्वारे मी नष्ट करीत आहे वयाचे 21वे वर्ष संपण्यापूर्वी तिने लग्न केले नाही तर या इस्टेटीवरचा तुझा सारा हक्क नष्ट होऊन तो जनार्दनाला म्हणजे तुझ्या आते भावाला मिळेल जनार्दनाला हो तोच मग नंतरचा जवळचा वारस नाही का नाही ही इस्टेट त्याला मिळता उपयोगी नाही शांत मनाने विचार कर अद्याप एक वर्षाचा अवकाश आहे तुझी स्नेही मंडळी तिकडे वाट पाहत असते चल Thank you.
मित्र हो, आज अपर्णेचा 21वा वाढदिवस आहे। लहानपणापासून मी तिला अंगा खांद्यावर खेळवली। तिच्या वडिलांच्या इच्छेप्रमाणे गेली 2 वर्ष मी तिच्या सुखाची काळजी वाहिली। परमेश्वराने तिला उदंड आयुष्य द्यावं आणि लवकरच तिचा विवाह होऊन माझी, तिच्या दिवंगत पित्याची आणि आपणा सर्वांची इच्छा फलद्रूप व्हावी एवढीच म्हातारपणी मी आशा करायची। कॉम्रेड्स, आय प्रेझेंट यू पैशासाठी लग्न करून पुरुषाची दासी व्हायचं नाही मला। कोण म्हणतं तुला दासी हो म्हणून? मालकीण हो अशी पाहू नको, मी तुझा दास व्हायला तयार आहे। मधुकर, मी तुला मित्र मानला आणि मित्र म्हणूनच तू मला हवा आहेस, लक्षात ठेव।
मी कधीच लग्न करणार नाही. तरीही मी मागणी मागणी नव्हे रिक्वेस्ट. लहानपणापासून आपलं स्नेहाचं नातं जन्माचं जोडूया. म्हणजे जन्माचं दोरखंड माझ्या गळ्यात होती? दोरखंड नव्हे, रेशमाची दोरी आहे ती. मऊ मऊ दोरी रेशमाची असली म्हणून काय कोणी गळफास लावून घेत नाहीत? गळफास नव्हे, गलोटी, नेकटा, नुसता शोभेचा अलंकार. शोभेसाठी सुद्धा हा नवऱ्याचा अलंकार मी घालायला तयार नाही. मग काय वाटतं ते होऊ दे. चुकतेस तू अपर्णा, जगात पैशाशिवाय सारं व्यर्थ आहे. पैसा असेल तर नमस्कार, नसेल तर चमत्कार. पैशाशिवाय कसं चालणार तुझं? मधू, मी शिकलेली आहे, मला कोणी नोकरी देईल? देतील, पण तू मागत नाहीस तोपर्यंत. आणि एखाद्याची नोकरी ही काय गुलामगिरी नव्हे, दास्य नव्हे? मधू, मी निर्बुद्ध नाही. शब्दाचे खेळ करून मला लग्नाला प्रवृत्त करण्याची आशा तू धरू नकोस. हो, पण मग ही सारी दौलत त्या जनार्दनाला जाईल. हो, त्याच विवंचनेत मी पण आहे. त्याला काही मार निघतो का पहा, आणि ही भलती आशा सोड. Once more. अय्या, तुम्ही क्यों आलात? हा आताच. हिरा, तू सिनेमात का काम करत नाहीस? किती सुंदर अभिनय करतेस तू.
अभिनय नाही हा अगदी खरं आहे. बायकांच्या जन्माला गेल्याशिवाय विरहाची कल्पना तुम्हा पुरुषांना कशी येणार? आणि ती नकोच यायला. पण ही विरह गीत मला नाही आवडत. इथं तरी कुणाला आवडतो विरह? पण तो भोगावा लागतो. कुठे गेला होता 2 दिवस? किती वाट पाहायची माणसानं. शिरा डार्लिंग, मिलनात गंमत नाही, प्रतीक्षेत आहे. बरे बरे, कुठे तडी मारली होती 2 दिवस? माय स्वीट बर्ड, शहाण्या माणसानं आपले भेट कुणालाही सांगू नयेत. निदान बायकांना तरी. मग डिअर, बायकांना काय सांगावं? लॉटरी केव्हा लागणार, त्याचे पैसे केव्हा मिळणार, आणि त्याचे दागिने केव्हा करणार? बायकांचं मन दागिन्याशी अलंकाराशी खेळत. पण खरा अलंकार गळ्याशी हाताशी असला तर. आणि तुम्ही सदा बाहेर, तुम्ही नसला म्हणजे शेजारची नीलम मला नेहमी वाईट साईड बोलते. जाऊ दे ग. जाऊ दे काय? मी नाही जा. जा तर जा. हो, आता मेरे तरी जाणार नाही. मेल्यावर तरी सुटेल ना. मेल्यावर. हे काय असं आपल्याशीच काय बोलता? मेल्यावर. वंडरफुल आयडिया, फर्स्ट क्लास कल्पना. थँक यू माय डार्लिंग, थँक यू. आय एम जस्ट कमिंग. हॅलो. अहो पण लगेच कुठे चाललात? आलो आलोच. अहो ऐका ना माझं, सदा आपल्या तारे काही म्हणून समजायचं नाही. लग्न काय खातं आहे का कुणाला बांधून ठेवते? नाही पटलं तर काही मोडून टाकायचं. गाजराची पुंगी वाजली नीट सुरात तर वाजवायची, तिथं सरळ मोडून खायची. पण जे पटत तर करायचंच कशाला? काय नाही पटत, नवरा म्हणजे काय एवढा बागुल बुवा? बाई पुढं बापाई म्हणजे पाली पुढं निंचू. उगीच घाबरताय तुम्ही, करून टाका लग्न. नाही साळू, तुला नाही समजायचं मी काय म्हणते ते. काय नाही समजायचं? मी का बाई नाही का कडूगोड मला समजत नाही. साळू, खरंच तुला समजणार नाही मी काय म्हणते ते. का अजून नर्वस मूड गेला नाही वाटत? तर काय, सारखा तोच विचार. आणि उन्याला भर त्या आश्रमातल्या बाई आल्या होत्या, पोरं बाळ उपाशी आहेत म्हणून मदत मागायला. नाईस. आणखी एक नवीन मुद्दा, आत्ता माझ्या कल्पनेला खरं बाळसं आलं. गेट हार्ट माय फ्रेंड, गेट हार्ट. इतकी हताश का होतेस? मधु, सर्व बाजूनी कसं कोण मार होतो रे माझ्या मनाचं. ते आश्रमातली मुलं उपाशी आहेत. मी तोड काढली आहे त्यावर. मी काय सांगतो तिकडं नीट लक्ष दे. तुला जन्माची ताबेदारी नको, रेशमाची दूरी नको. तुला अशी दूरी देतो की तुझ्या गळ्याभूती पडताच तुटे आणि तुझं ग्रहण सुटे. करा बाई काहीतरी. करतो करतो. अपर्णा, माझी कल्पना अशी, साप तर मरावा पण काठी धर. लग्न व्हावं पण गळफास बसू नये. आणि तुझी इस्टेट तुला मिळावी. पण त्यासाठी ही लग्नाची तात. म्हटलं तर घेतली पाहिजे, म्हटलं तर नाही. म्हटलं तर दोरी, नाही तर सव्वा शेराची सरी. काय ते चटकन सांग. चटकन सांगतो. तू ज्याला चतुर्भुज केलंस त्याच्याशीच चतुर्भुज हो. त्या रघुनाथाशी लग्न कर. अहो पण ते फाशीला जाणार आहेत ना. म्हणूनच करायचं हा चक्रव्यूह तोडण्यासाठी. तुला खिंडीत पकडले ना, डावाच डाव. असा काट शह देतो की एका खेळीत प्यादी. वस्तुतः खरी मालकी तू, पण तुला धक्का आणि चोराला बुक्का. ओ म्हण अपर्णा, ओ म्हण. तू जर नाही म्हणालीस तर ही एवढी मोठी इस्टेट, ही लाखाची माया तुझ्या त्या आईत खाऊ आते भावाला जाणार. त्याची आई, त्याचं सारं गणगोत त्या पैशाच्या गाड्यावर लोळणार. आणि तू
उपयोगी शिवा इकड़े ती अनाथ अर्भक तीन दुबड़ा बाया अन्ना न करू पुरे मधुकर सुचत नहीं एक हुंड्यात पांच पक्षी मारतो तुझा कार्याला बरकत दाजी वर्मा तुझा आते भावाला अंगठा अनाथाना जीवता तुझी सारी इस्टेट तुझा पदरात आणि त्याच वेळी तो सोनापूरच्या स्मशानात काय करू काय करू एकच विचार कर कि ज्यामुळे सारी कुंडी सुटेल त्याच्याशी लग्न कर नाहीतरी आज उद्या तो मरणारच आहे कसली अभद्र कल्पना सुचवली श्री मधुकर कार्याची शुचिता पहा साधनाची नको तरी सुद्धा नाहीच ते त्याला मुळची स्वतंत्र प्रज्ञा लागते दम लागतो तत्वावर निष्ठा असावी लागते पुरसटलेल्या कल्पनेला धक्का देण्याची कुवत नाही तुझ्यात नाहीच ते नुसती बेगडी बाहुली आहेस तू जातो मी आता तू आणि तुझं नशीब मधुकर विचार तरी करू दे मला आधी लग्न कर आपलं ते आपलं सकल नंतर जन्मभर विचार करत बैस ठीक आहे गुड तुझ्या मनासारखं का होईना मी तयार आहे छान पण त्यांना कुणाला हा हा रघुनाथाला कसं समजवायचं हो ते मला सांग ज्या पोत्रीतून हा जादुई दंडा निघाला त्यात सारं काही आहे उडता घोडा आहे छू मंतर ताईत आहे माझी कर्तव्य तर पहा माय फ्रेंड घोड नवरा म्हणून नाही तरी तुझ्या लग्नातला वरघोडा मला होऊ दे साळू कुठे आहेस तू गाडी करायला सांग अजब आहे तुमची सूचना तुम्ही माझी चेष्टा तर करत नाही बिलकुल नाही मग तुम्हाला काय म्हणावं तेच समजत नाही रघुनाथराव कल्पना विचित्र आहे नवीन आहे माणसाच्या एकदम पचनी पडणारी नाही हे खरं आहे पण त्यामागची भावना ही तू लक्षात घ्या पण लग्न ही गोष्ट का पोरखेळासारखी हाताळायची भावला भावलीच्या लग्नात लहान मुलं सुद्धा मोडक्या भावल्याला नवरा म्हणून पत्करणार नाही तिथं तिनं उद्या मरणाऱ्या माणसाशी विवाह करून विधवा का व्हावं हा तुमचा सवाल आणि त्याला जबाब असा की त्याशिवाय दुसरा मार्ग नाही त्यात स्वार्थही आहे परमार्थही आहे तुमचाही आहे तिचाही आहे लग्न करून संसार करण्याची तिला जितकी अनास्था तितकीच ही इस्टेट त्या दुष्ट माणसाला मिळू नये ही इच्छा शिवाय हजारो अनाथ जीवांच्या सहाय्याचाही प्रश्न आहे मग ठीक आहे गुड दॅट्स लाईक अ कॅव्हलियर अपर्णा म्हणजे त्या आहेत ना पलीकडे ऐकत उभ्या तुमची फार आभारी आहे अपर्णाबाई तुमच्या थोर मनाची कल्पना येऊनच मी हे सारं कबूल करतो आता एक गोष्ट राहिली तुम्ही हिच्यासाठी हिच्या कार्यासाठी इतकं करता तेव्हा हिनं तुमच्यासाठी काही करावं नाही नाही काही नाही तुमच्या वृद्ध मातोश्री आहेत भाची आहे मी सांभाळ करीन त्यांचा अट म्हणून नव्हे कर्तव्य म्हणून अपर्णाबाई दुःखितांचं दुःख जाणून ते निवारण करणारी मनाची उदारता की मग पाहू प्रथम तुम्ही यावर स्वाक्षरी करा थँक्यू व्हेरी मच ही तुम्हा दोघांच्या रजिस्टर लग्नाची नोटीस तुमच्या यांच्या थोरपणाचा जाहीर नंबर जस्ट साइन इट प्लीज ज्यांनी माझ्या आईचा छळ केला त्यांच्या पदरात ही इस्टेट काही झालं तरी मी जाऊ देणार नाही आणि म्हणूनच फाशी जाणाऱ्याशी मी लग्न करण्याचं ठरवलं आहे आपल्याला माझा निर्णय आवडणार नाही पण मृत्यूपत्रातील अटच अशी की दुसरा मार्गच मला सापडत नाही शिवाय माझ्या अनाथाश्रमाच्या कार्यासाठीही मला हे केलंच पाहिजे रजिस्टर कचेरीत कन्यादानासाठी आपण हजर राहाल ना आपली अपर्णा स्टॉप इट स्टॉप दॅट नॉनसेन्स मला काही काय कायचं नाही मग काय कळवायचं त्यांना काय कळवायचं ज्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत आवडत नाहीत त्या पाहिजे तरी कशाला तुम्ही जा मी नाही जाणार हो आणि जाताना हार तुरी घेऊन जा आणि तोरण हो तोरणही बांधा सगळीकडे अय्या यमू काय आहे तुमच्या घरी आमच्या मामाचं लग्न आहे लग्न मामाचं पण तो चल नको काहीतरी फक्त बोलू चल बा
आई आज तुमच्या रघुचं लग्न ना मग तुम्ही जाणार नाही वाटतं लग्न लग्न कसलं कमळ पैसे देऊन भांडी घेतल्यासारखं पण त्याला पण आवडलं होय म्हटलं मी रघुनाथ जनार्दन देशपांडे मी रघुनाथ जनार्दन देशपांडे अपर्णा सदाशिव नाडकर्णी याना अपर्णा सदाशिव नाडकर्णी याना माझी कायदेशीर पत्नी म्हणून स्वीकारित आहे माझी कायदेशीर पत्नी म्हणून स्वीकारित आहे आता तुम्ही बोला मी अपर्णा सदाशिव नाडकर्णी मी अपर्णा सदाशिव नाडकर्णी रघुनाथ जनार्दन देशपांडे याना रघुनाथ जनार्दन देशपांडे याना माझे कायदेशीर पती म्हणून स्वीकारित आहे माझे कायदेशीर पती म्हणून स्वीकारित आहे नऊ सेकंड आई एकदम दे लग्न होत आहे रघुच तुझा आशीर्वाद असो त्याला आणि तिलाही अपर्णा तुम्ही चला मी रावसाहेबांना सोडून येतो बर तोपर्यंत मी त्यांच्या घरी जाऊन येते त्यांच्या त्यांच्या म्हणजे रघुनाथरावांच्या असं 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 म्हणून त्यांच्या अपर्णा तू नवमतवादाच्या कितीही गप्पा मारल्यास तरी मनातून तू सनातनीच आहेस लग्न झालं आता घर भरणे फक्त वरात काहीतरी कमी आहे विचारू काय जेल ना मधुकर काय हे का एवढं रागवायला काय झालं लगेच सासरी निघालीस ती तिनं त्यांना वचन दिले दिलंय दिलंय अगदी हरिश्चंद्राच्या कुळातलीच की नाही वेदीच आहे झालं मग तो वेडेपणा मी करणार आहे करा करा काय मधुकर चला लग्न तर लागलं छान घरभरणी झाली हं आजी आजी मामी आली ये सुनबाई यमु पाट दे गं त्यांना बसायला असू दे आम्ही घेतो ना पार पडलं का सुसूत्र सारं हो काय काही विचारायचं का हो अपर्णा तुम्हाला न्यायला आली कुठं तिच्या घरी हो काहीतरीच अग सुनेनं सासूकडे राहायला यायचं की सासूने सुनेकडे जायचं आई भाऊजीने हे का केलं ठाऊक आहे ना तुम्हाला मग निदान तोपर्यंत तरी नंतर तुम्हाला नाही पटलं तर परत या पण आज तरी नाही म्हणू नका बर तसं का होईना तुम्ही चला पुढे मी येते मागाहून खरंच येते श्याम आणून पोचवील मला यमु मामीला कुंकू लावा सवाशनं आहेस बाळ तू आता आता हे पांढर कपाळ निदान तोपर्यंत तरी अग देवाघरच लेणंही त्या भावनेनं ल्याव त्या अलंकारानं नटाव ब्युटिफुल हाऊ चार्मिंग अगदी ट्रेडमार्क सवाशन झालीस कुंकू झालं पण मंगळसूत्र कुठे नकोस ते उद्या तोडायचं ते आज बांधायचं कशाला कारण त्याची फाशी चुकत नाही
आणि तुझं सौभाग्य टिकत नाही. शकत मग तू का? मला तर हे सहन होत नाही. वा, म्हणजे तुझं त्याच्यावर प्रेम बसलं की काय? छान, कपाळाला कुंकू आणि काळजात प्रेम, जमलं गणित. एकूण पुरुषाविषयी तुला प्रेम वाटू लागलं तर गुड. मधुकर या. ये बाळ. या, या ना. काय पाहिजे आपल्याला? अग, मी आले म्हणजे माझे देव आलेच की. हे कुठे मांडायचे? देवघर आहे की बंगल्यात? हो का? मग चल दाखव मला. अपर्णा, तुझ्या संसाराला देवकापासून सुरुवात झाली. हो दे, तुला काय करायचंय? तुझ्या पुरतं तू बघ. तेच म्हणतो मी, आमचं कार्य आम्ही फत्ते केलं. आय मस्ट थँक यू. हा, असे कोरडे ना हलके आभार नकोत. अशी पाहतेस का माझ्याकडं? कार्य झालं, आता दक्षिणा. दक्षिणा? हा, रोख नसतील तर चेक दे ना. खात्यावर पैसे नसताना चेक दिला. मी चेक ऑनर करायला फोन केलाय. आता असाच बेजबाबदारीचा मामला चालू राहणार. पण माझं म्हणणं त्यापेक्षा रक्कमच जमा करावी त्यांच्या खात्यात 5-10 हजार. हा पैशाचा प्रश्न आहे, व्यवहाराला काही शिस्त बंधनही आहेतच. ती मालकीण झाली म्हणून तुला वाटत तसं वागून चालायचं नाही. नवीन आहेत, आपण थोडी कल्पना दिली तर पुन्हा असं. साहेब, मेमसाहेब आले. ये बैस. तिथे नाही, त्या खुर्चीवर. ती खुर्ची तुमची आहे, बाबांची आहे. बेबी, आजपर्यंत तुझ्या बापाच्या माघारी त्या खुर्चीवर बसून मी या फर्मचा गाडा हाकला. पण आजपासून मी तुझ्याकरता ती रिकामी केली आहे. दाजी साहेब, तुझं हित आणि तुला समजू लागलाय तेव्हा ज्याचं त्याने काम पाहिलेलं बरं. मी मधुकरला चेक दिला म्हणून. अपर्णा, लाख रुपयाची खिलाफत कर, पण जाणून सवरून आपली पत राखून खात्यावर पैसे नसताना चेक द्यायचा. नंतर माझ्या लक्षात आलं. नंतरच सारं कळणार आहे तुला. आलं लक्षात. तुमचा खरा रोख माझ्या लग्नाबद्दलचा आहे, पण तसं वागल्याशिवाय मला मार्गच नव्हता. म्हणून का असला मार्ग पत्करायचा? दाजी, खरंच माझा मार्ग तुम्हाला आवडला नाही? आवडण्यासारखा, आनंद मानण्यासारखा, अभिमान बाळगण्यासारखा असा आहे काय त्यात? हे कसलं लग्न? तुझ्या मताने पती हा परमेश्वर नव्हे, पण जन्मभर भावनेने श्रद्धेने सांभाळण्याचा सुवासिनीचा तो अलंकार देखील नाही का? दाजी, अपर्णा, आपल्या श्रद्धेचा असा थोडा मुळा करायचा. मला फार दुःख झालं, संताप आलाय या सर्व गोष्टींचा. दाजी साहेब, खरंच राग आलात माझ्यावर. नाही बेटा, माझा मलाच राग आला. जगाचा व्यापार पाहिला आम्ही, पण घरच्या माणसांना वळण देऊ शकलो नाही. चुकले मी, चुकले म्हणते ना, क्षमा करा मला. बेटी, रडू नको, पुसते डोळे. फार बोललो मी तुला. दाजी साहेब, तुम्ही जायचं नाही. शपथ आहे तुम्हाला बाबांची, तुम्ही सारं पाहिलं पाहिजे. बर, पाहिन मत झालं, पण रडू नको आता. रडू नको. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. वेल मिस्टर देशपांडे, कसं काय? ठीक आहे राव सर. यू आर इन गुड हेल्थ. आम्हाला तुमचं नवर वाटतं. लवकरच फासावर जाणार तुम्ही. आणि त्याचा माझ्या मनावर, प्रकृतीवर काहीच परिणाम नाही, असंच ना? हो. आणि सारखं रडत राहिलो म्हणून वाचणार आहे थोडंच. आपल्या भेटीलाही कोणी येत नाही. निदान आपल्या मातोश्री. रावसाहेब, मी आता शांत मनानं जाण्याची सिद्धता केली. आईच्या दर्शनानं ती शांती ठरेल, आणि प्राण तर जाईलच, पण जाताना जीवाची शांती घेऊन जाईल. आय एम सो सॉरी. यमुताई, अहो यमुताई, कुठे गेला बाई? चल माझी बाई, रडू नकोस. चल, भूक नाही का लागली? मला काय नको,
मला आईची फार आठवण येते. आई गपगप. मामाला कधीही आईची आठवण होऊ दिली नाही, तोही आज आला. गपगप. आई मला काही नको. कसलं रडगाणं चालू आहे? ये ना बाळ, कालपासून काहीच खाल्लं नाही, आज निजान ओरतील तरी घे. मला काही नको. असं नाही करायचं, काहीतरी खाल्लं पाहिजे. आजी आजी 3 दिवस उपाशी, काही खाल्लं नाही, नुसतं तीर्थ आहे. मामा असते ना, आणि आपण आज खाय जाते. मी आजीकडे सोडा सोडा आजी आजी तुला सांगितलं नव्हतं मी, आता हे असंच चालणार. हो येस. अपर्णा, अशा नष्ट होणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल मनाला पीळ देत बसलीस तर तुझं सारं आयुष्य म्हणजे एक मोठी चुंबळ होईल. सांग, मी बाहेर जाते सुमतीकडे, नाही तर कुठेतरी. मला नाही सहन होते यमुना आणि त्यानं. हो, तू जरा सांभाळून घे. सारा आटपेल उद्या सकाळी, तोपर्यंत फुकट रड ऐकायची. त्यापेक्षा नंतरच परत आलेल बरं. मधु, अगदीच कसा रे तू निर्दय, अंतकरणात थोडा सुद्धा ओलावा नाही तुझ्या. तुझ्यापासून शिकलो. तुझ्या तरी कुठे आहे अंतकरणात ओलावा? ही चेष्टेची वेळ नाही. राहिलं चलायचं ना. हो. असा कसा देवा घरचा न्याय उपराडा, न्याय उपराडा. मूल मरे बघता बघता जगे मात्र काटा, न्याय उपराडा, न्याय उपराडा. उभा होय वाडा कोठे लिंब बाबळीचा, तसू तसू झिजुनी मरतो वृक्ष चंदनाचा. दुष्ट त्यास लाभे आयू, दुष्ट त्यास लाभे आयू. भला तो करंटा असा कसा देवा घरचा, न्याय उपराटा, न्याय उपराटा. पिढ्या पिढ्या जगते लोकी शिळा पत्थराची, क्षणा माझ जळुनी जाई वडी कापराची. मनुज मरे मूर्ती त्याची, मनुज मरे मूर्ती त्याची. भूषवी चवाटा असा कसा देवा घरचा, न्याय उपराटा, न्याय उपराटा. विषामुळे जपणूक होते अपूजा फळांची, मधुर म्हणून फुटती माथी जगी नारळांची. न्याय प्रियतेचा डंगा न्याय
खरा कोणी सापडला हे निर्दोष आहे, सरकारी ऑर्डर आहे. अपर्णा, माझं ऐकतेस? सारी रात्र जागून काढलीस, सारं संपलं, निदान आता तरी. पण मला असं का होतं तेच समजत नाही. कमकुवत मनाचे व्यापार आहे ते, टाकून दे या साऱ्या मूर्ख कल्पना. मरणाऱ्या बरोबर मरणार तर नाहीस. सोयीचा वाटला म्हणून त्याच्याशी करार केला, तो गेला त्याच्याबरोबर करारही संपला. आता तो थोडाच परत येणार आहे, तुला काय वाटतं ते पाहायला. तो गेला मेला पार परलोकाला. हॅलो बेबी, हाव आर यू? आज जरा बरं आहे. व्हेरी गुड. हे पा, फार मनाला लावून घ्यायचं नाही. भलतं होणारच, भलतं करायला गेलं म्हणजे भलतंच होत. पण मी चांगला हेतू ना. पण हे करायला नको होत. अपर्णा, लग्न हे असले खेळले नाही की ज्याचा असा खेळ म्हणता येत. देवाच्या मनात तुझा संसार सुखाचा करायचा असं दिसत. दाजी साहेब, लगेच उसळू नकोस. तुला चांगलं बरं वाटू दे आणि मग बोलू आपण. गुड डे माय चाइल्ड. मला काय सगळे वेडी खुळी समजतात की काय? म्हणजे सर्वांना आनंद आहे, पण त्यात माझ्या जन्माची माती होती याचा कोणीच विचार करीत नाही. तसं म्हटलं तर माती कशाची नाही होत, आणि हे सारं आहे कशाचं? मातीच. तिचा उपयोग करावा तसं तिचं मोल होतं. बरं हा आजीबाई, काल अक्षदा पडलं नाही तर आज वेदांत सांगते. मलाही समजतं, समजतं, पण निवडता येत नाही. तेवढंच कमी आहे बघ तुझ्यात. काय चुकलं दाजी साहेबांचं? हो, तसे रघुनाथराव काही दुष्ट नाही, रूपानं सुंदर नसतील, पण मनानं. या भाऊजी, तुमच्याच गोष्टी चालल्या होत्या. अपर्णा, मी जाते. शिवाय आता इथं थांबणं बरं नव्हे त्रयस्थानी. भाऊजी, कसं वाटतंय आज? बरं आहे ना? हो. फार ताण पडलाय आपल्या मनावर, माझ्याकडूनच चुकलं. मी एकाएकी समोर यायला नको होत, त्याचाच हा परिणाम. मला सुद्धा चेष्टाच वाटली प्रथम, पण तुरुंगा बाहेर आणून सोडलं तेव्हा विश्वास बसला माझा. यू आर सो लकी. गतजन्मीचं पुण्य जमावत आणि या जन्मीची आईची प्रार्थना. खरंच तुमच्या मातोश्रींचा आशीर्वाद म्हणूनच हे दिवस दिसले. अपर्णाबाई, मला तुमच्याशी काही मनमोकळं बोलायचंय. मला माहित आहे मी तुमच्या बरोबरीचा नाही. तुम्ही श्रीमंत, मी केवळ एक साधा व्यायाम शिक्षक. तुम्ही सुशिक्षित,
मी केवळ चार पुस्तकांशी अक्षर ओळख असलेला. पण हवीत कशाला ही तुलना? मला वाटतं आपण करार केला होता. तुम्ही त्याला करार मानत असाल, मी संस्कार मानतो आणि त्या दृष्टीने मी तुमचा पती आहे. मग आता आल्या पावली गती घ्या. आणि तुम्ही काही मानता म्हणून मी मानावं असं थोडंच आहे. अर्थात नाही. मग तुम्ही मला पुन्हा न भेटणं हे चांगलं. पण मी काय म्हणतो ते कशाला? पण तुम्हाला काही पैशाची नड असेल तर सांगा, पण ज्या गोष्टी मला आवडते त्यासाठी. अपर्णाबाई, पैशानं विकत न मिळणारी अशी एक वस्तू आहे या जगात, आणि ती म्हणजे स्नेह. स्नेह? तुम्ही जाता की नाही इथून? काळू, ए काळू, जा जा म्हणते ना, जा. अरे हो हो हो, थांबा थांबा, काय झालं काय असं? हा, अगदी अटीतटीचा सामना दिसतोय. रघुनाथराव, या शिकलेल्या बायकांना असं रोग बाळ्या ठोक काम चालत नाही. अहो थोडं गोडी गुलाबीनं घ्या आणि तुम्ही थोडं खाली जाल तर. नाही नाही नाही, तो अधिकार माझा नाही, तो तुमचा आहे. पण प्लीज, आय से प्लीज. प्रेम अगदी जोरात आलं होतं वाटतं. मध्येच आल्याबद्दल माफ करा, पण पती पत्नीच्या एकांतात मधुकर तेही साहजिकच आहे म्हणा. प्रत्यक्ष यमराजाला झुकांडी देऊन सावित्रीच्या भीतीला सत्यवान आला. पण असं कसं झालंय? त्याचं नशीब सिकंदर, आयुष्याची दोरी भलती चिवट. पण दोन गुन्हेगार दारू पिऊन बडबडतात काय, आणि खरा खुनीस पोलिसांना सापडतो काय, सारच अचानक. फासावर चढलेला परत येतो. त्यांना तर सरळ चालायला लागा म्हणून सांगितलं पाहिजे, नाहीतर. हा हा, एवढं मात्र करू नकोस. ही वरून साधी भोई दिसणारी माणसं सरळ आहेत तोपर्यंत सुद, नाहीतर ब्रह्मा तिथे आडवा. मी तर गोंधळून गेले आहे. ते घरात वावरणार सारा अशुद्ध आणि अवघड. पण तो नुसता घराबाहेर जाऊन कसं चालेल? जगात तो तुझा नवरा म्हणूनच मिरवणार. तीच तर पंचायत आहे. मग कडक लक्ष्मीचा अवतार सोड, थोडस त्याच्याशी स्नेहभावानं वाग, गोड बोलून त्याच्या कलानं वागून ही बला टाळता आली तर टळेल. नाहीतर? नाहीतर आमचा चंदनी बटवा आहेच. सापडेल, यावरी मात्रा सापडेल. चार दिवस थांब. चार दिवस का? चार दिवस ही गोड बोलता येणार नाही. जस्ट ट्राय, प्रयत्न करून पहा. बर, आमची थोडी गरज काढा की? परवाच तर नेलेस. नेले ते गेले. अपर्णा देवी, पैशाला तोंड नसतं, पाय असतात सहस्राने, आणि पैसा कसा जातो हे त्या पैशालाही कळत नाही. दे काय दे? ते सारं खरं. आता तू सांग काय करावं ते. रघुनाथ जाताना काय म्हणाला ते ऐकलंस ना तू? हो, पण दोघांचा संसार व्हावा असं तुम्हाला वाटतं ना, मग जाण्याची भाषा सोडा. खरं कार्य आत्ता उभं राहिलं. आहेस खरी करवली. येते हा. अगं यमो. काय जी? सुमती निघाली. कुंकू नाही का लावायचं तिला? हो लावते की. Thank you.
अहो मिस्टर अशा हातवार काय करताय? अहो हसताय काय? ठाणे 25 मैल दूर आहे म्हटलंय. माफ करा हं, सकाळी मी तुम्हाला फार तोडून बोलले. जाऊ द्या, भावनेच्या भरात माणूस बोलून जातो. यमू आई, आई जगदंबे अशी सुबुद्धी दे तिला. वेलवांडवार चढली आहे, फळा फुलाने फुलू दे, सोन्याच्या फुलाने पूजा बांधीन तुझी जगदंबे. घालवण्यासारखा मनुष्य मी नव्हे. अपर्णा बाई, मी तुमचा नवरा आहे, वाटेवरचा चोर नव्हे. कोण ते मी ठरवायचे? तुम्ही नाही, तुम्ही आणि मी दोघांनी. त्याचं भय कुणाला दाखवत? एक पाऊल पुढे टाकल तर. मृत्यूला मी समोर पाहिलंय. पाहायचंय तुम्हाला? इथं राहणं म्हणजे शोभा करून घेईल. आपण जाऊया. आता नको, तिला येऊ दे. तिची क्षमा माग, चूक झाली म्हणून सांग आणि मग आपण जाऊया. आई हो बा हो. बर काग, काय झालं? उठल्यात, आता इतक्यात येतील खाली. बरोबर रघु, आलेच मी, देव घेऊन येते. लगेच निघूया बरं का? हो. अपर्णा बाई आहेत का? आहेत, बसा. साळू, ए साळू. या कोण आले आहेत बघ? आपण त्यांचे मिस्टर. हो, आज आहे खरा का? काही नाही, सही पाहिजे ओळख म्हणून. आपण दिली तर चालेल की? पहा तर वाचून. पाहिलं?
अंधारातल्या गोष्टी उजेडात मांडते मधुकर काय चालले बाई या कोण बाई हे यांचं उपांग अंगवस्त्र तुमचं सारं कारस्थान आलं माझ्या लक्षात घ्या वर आणखी या चोराच्या उलट्या तुमच्याबद्दल मला किती आदर होता मलाही होता पण तुमच्या असल्या डावानं काय डाव केला मी फलत ढोंग करू नका जाऊ दे रघु सारी खोटी माणसं आहेत ही त्यांचं नाही मनावर घ्यायचं पण आई रघु नाही बा नाही आता आम्ही गेलो तर चालेल ना जाता बरं या उगीच तुमचा वेळ कशाला घ्यायचा आता हा गाढव गोंधळ असाच चालायचा कायदेशीर तुटे पण अच्छा नमस्ते बरे येतो अभी आपण होऊन जाणारच होतो पण त्यासाठी इतक्या हीन प्रवृत्तीचं प्रदर्शन कशाला आपल्या बरोबर दुसऱ्याच्या अभृचे झेंडोडे कुणी मी काढे झेंडोडे नाहीतर काय मी जाऊ दे आपण ना माणूस एकदा निस्संग बनला की त्याला दुनिया ही तशी दिसते असला माणसांचा साधी सुद्धा उभं राहायला नको अहो भाई जा की तुमचे ते गेले आता का धरण धरून बसलाय जा बरं बरं मला कल्पना नव्हती हे असे असतील ते मला हे परवा समजलं पण खात्री नव्हती आज प्रत्यक्ष दर्शन पण हे असं नकली नातं तुटलं पाहिजे हे मीही जाणतो आणि आता ते सहजच होईल काय गंमत आहे मोठी ट्रॅजेडी झाली ना तुझ्या लग्नाची अगं ट्रॅजेडी कसली कॉमिक झालं कॉमिक मरेल म्हणून लग्न केलं पण जिवंतून आला ना नवरेपणाचा हक्क गाजवायला मग तिला घटस्फोट मागितला यात त्याची काय चूक अहो चूक मानली तर जिथं कशाची जूज नाही देवावर श्रद्धा नाही संस्कृतीची आठवण नाही फक्त भोगवाद काय नवविचाराच्या बायका या त्याची मात्र फुटात बदनामी तर काय म्हटलं तर लग्न झालं म्हटलं तर नाही पण त्याला घटस्फोट तरी मिळेल का तो कोर्टात आला नाही तर नाही मी पुन्हा कोर्टात जाणार नाही काल झाली तेवढी शोभा बस झाली असं म्हणू नाही बाळ हा लोक अपवाद टाळण्यासाठी रामानं सीतेला अग्निदिव्य करायला लावलं वनवासाला धाडलं ती कोर्टाची चर्चा नको आणि ते बेअब्रू धुवून काढणं नको मिळू दे तिला घटस्फोट पुन्हा नाव नको तिचं मला कुणाला भेटायचं नाही ह्या किल्ल्या का सारे कागदपत्र त्या सेफमध्ये आहेत ते पहा टिकवाने तर पेटवा मी चाललो त्या चांदळ माणसाच्या नादाने ती आपल्या आयुष्याचा सत्यानाश करून घेणार आहे मॅडम अपर्णा ही जुनी माणसं नव्या कल्पनेला अशीच बुझायची किती रागावले माझ्याशी बोलली सुद्धा नाही चालायचंच वावटळ उठलेली आहे चार आठ दिवसात बसेल खाली तोपर्यंत आपण एक ट्रीप मारून येऊ अरे वा किती सुंदर किती वर्षापूर्वी घडविले असतील
2000 वर्ष झाले असतील. हात तरी कसा त्याजवळ इतकी सुंदर वस्तू कुरूप करायला घडवताना किती कष्ट पडले असतील. आणि मोडणाऱ्याने किती सहज मोडलं. कुणीतरी घडवलं होतं केव्हा तरी मोडायचंच. असं नाही मोडू. दुसऱ्यांच्या श्रद्धेचा विचार ही राष्ट्राची सांस्कृतिक ठेव तुझ्या घटस्फोटासारखंच आहे. पिढ्यान पिढ्या श्रद्धेने घडवलेली ती लग्न संस्थेची सुंदर मूर्ती तू किती खिल्लरपणाने फोडलीस. त्यावेळी तरी कुठं दुसऱ्याच्या श्रद्धेचा राष्ट्राच्या सांस्कृतिक ठेवीचा विचार केलास. तुरे समजलं. साराने मला बोलून छळलं. तू सुटी राहिली होतीस. बोलीस बरं केलंस. योग्य वेळेची वाटच पाहत होती वाटत. तर काय रागवली वाटत मधु. का आता तुझा की समजवायला कळ काढलीस तू. हा ती गेली असते रे पण दमले ना. असं ठीक आहे मी जातो. आता तिला घेऊन येतो. चला रे. अपर्णा अपर्णा माशा महाराज म्हणतात तर त्या सुद्धा कुठं दिसत नाही. बेबी देवाने तुला गळा दिलाय. मग काय सोडवायचा विचार दिसतोय तुमचा. सोडवायचा नाही ऐकायचा. त्यापेक्षा तुमच्या सुमतीचा नाच पहा ना. नाही जायड्या कमाल सुमती. नो 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 नाही. येस मी नाही. हा नाही म्हणून चालणार नाही. थोड़ी
रघु त्या शेजारच्या सुलोचना बाई आल्या होत्या, त्यांची कोणी पुतणी आहे म्हणे लग्नाची, आणत आहेत का दाखवायला? आई यापुढे मला लग्नच करायचं नाही, एकानं पुष्कळ शोभा झाली. अरे बाजारी लग्न ते मोडलं बरं झालं, आपल्या गरीबाच्या संसाराला कशी साधी सुधी बायको पाहिजे. मग रघु मी आई नाही का तुझी, तुझ्या मनात काय आहे ते मला नाही का सांगायचं? आई मनाला मुरड घालण्याचा खूप प्रयत्न करतो मी, पण अपर्णेची आठवण काही मुजत नाही. नको रे बाबा, तिचा विचार सुद्धा नको, विसर विसर तिला. प्रयत्न करतो आई, बाकी पुढे पाहू. रघु मॅडम आपलं मन फार अपसेट झालेलं दिसतंय. प्रकृती ही ट्रीपचा परिणाम चांगला व्हायच्या ऐवजी. ट्रीप चांगली झाली नाही ढगे, फार वाईट. असा कधी आयुष्यात प्रसंग आला नव्हता. आय एम सॉरी. दाई साहेबांचं पत्र आलं आसामातून, वाचलं ना? दोनदा. पण सारं फॉर्म बद्दल खाजगी एक ओळ ही नाही. या मधुकराच्या नादानं मी अनेकांची मनं दुखवली. दाजी साहेब नेहमी म्हणत की त्याची संगत आपल्याला नडणार म्हणून. खरंच नडली, जगात विश्वास ही गोष्टच राहिली नाही. गावात भलती चर्चा चालू आहे. मलाही कळले. आणखीन काही काम? हो, अनाथाश्रमाचा प्लॅन मागवला होता आपण. हो हो. तुम्ही आला नाही परवा अपर्णेने बांधलेल्या आश्रमाच्या पायाभरणी समारंभाला? सोडा हो, कसला आश्रम? थांबा थांबा, अहो खरी गोष्ट निराळीच आहे. ओळखा की? अहो तेवढ्यासाठी सोय. कोण? अपर्णा? असं? येस. मग तरी चार चौघात दिसत नाही. कशाला कुठे जायचं? काही काही नकोस वाटतंय. निदान आज तरी तुम्ही यायला पाहिजे जहांगीरान मध्ये, ते रशियन गुडविल मिशन आले ना. हो. नको, सारी माणसं मला पाहताच कुजबुजतात, कुचिष्टीने हसतात, टोमे मारतात. जगाच्या तोंडाला किती हात लावायचा? पण माझा काही दोष नसताना असा राग येतो, संताप येतो. त्यात त्यांचा दोष नाही, मधुकर सांग सुटलाय साऱ्यांना. त्याला तू गप कर, पैशाला तोंड बंद कर. त्याचं त्याचं तोंड नाही पाहणार, पैसे तर नाहीच देणार. काय हो? त्या अपर्णी बद्दल काही बाईत बोलतच नेलो. हो मी हे ऐकलंय खरं. तसं काय पण नाही, तुमचंच नाव घेतच चालेल. आणि समज ते खरं असलं, ग्लास सुद्धा वाटत नाही माझ्या समोर बोलायला. डार्लिंग कुणाच्याही समोर बोलावं, माघारी बोलू नये. खरं की खोटं ते सांगा. का फार दम देतेस? मग काय भय वाटत? तुमच्यासाठी काय वाटेल ते केलंय मी. मी पुष्कळ केलं तुझ्यासाठी. केलं की अगदी परवडत नाही, कुठे जायला नको आणि यायला नको, पडून राहू असं वाटत. आता असा त्रास व्हायचा, नाव नाव जास्त, काही सुचत नाही. माझ्या एकटेपणाचा पुरा फायदा घेतला त्या चंडाळानं. असंच असतं पुरुषांचं, एकदा बिघडले म्हणजे सैतान शिरतो त्यांच्या अंगात. सैतान? खरंच सैतान? सकाळपासून हा डोळा सारखा फुरफुरतो, काय वाईट ऐकायला मिळणार आहे पुन्हा? मला सुद्धा आज कसं घाबरल्यासारखं कसं तरी होते. आईची सारखी आठवण होते. मग नक्कीच काहीतरी. हॅलो मिस्टर ढगे, आपण ताबडतोब ऑफिसात आलं पाहिजे. एनी सिरियस मॅटर? हो, आत्ताच आसामातून वाईट बातमी आली आहे. Thank you.
बरोबर आसामातील तुमची सारी स्टेट संपली पुरात वापून घ्या काय शेठजी तुमचा व्यापार फार बुडाला बनत हा बरं म्हणणं काय तुमचं तवा आमच्या पैशाचं काय करेल मला कोणाची पैसे बुडवायची नाही जे काय आहे ते तुमच्या समोर आहे बंगला ऑफिस बँकेतील पैसे सारे घेऊन चला हा का ठीक वाटते क्या भाई हाँ या किल्ली मैडम अशी घाई करू नका आजची गोष्ट उद्या अडकला यातून ही मार्ग निघेल जरा वेळ मारून घ्या नको मला कुणाची भीक नको मला कुणाचा पैसा बुडवायचा नाही घेऊन जाऊ दे त्यांना मॅडम लगे आय ऑर्डर यू यस मॅडम आज इथं दाजी साहेब असतील तर त्यांनी सुद्धा हेच केलं असतं ढगे यस मॅडम इथले सर्व फोटो तुमच्या घरी नेऊन ठेवा यस मॅडम सर्वांचा चार महिन्याचा पगार चुकता करा हिशोब पुरे करा आणि किल्ले द्या त्यांच्याकडे यस मॅडम आज भगवान ने कृपा भाई नहीं तो मर गए तो कसम खाई ने कहो शेठ व्यापार में कोई दारू लॉस आयो क्या तुम होने एक दिवस ही नको राहायला आता जायला सांग तिला असं नका म्हणू मला तुमच्या स्वार्थ त्यागाबद्दल कौतुक वाटत थँक्स माझ्या हातून काही होण्याजोगं असेल तर नो थँक यू दाखला निदान ओळख यापूर्वी कधी नोकरीचा प्रसंग नव्हता आता ओळख ते तुम्ही आमच्या घरी आला की होतेच आहे निदान कॅरेक्टर सर्टिफिकेट कॅरेक्टर हो कॅरेक्टर तुम्हाला कोण ओळखत नाही आम्हाला गिराक मॅरेज ऐवजी तुटायचं फुकटात फर्मची बदला मी थँक्स एक जागा भरायचा आहे कारखान्यात कोणी मैत्री नाही मी स्वतःच तुम्ही तुम्हाला जागा नाही खरं सांगू बाई तुम्ही लग्न करा आणि या नोकरीत दिली शक्य नाही मग नोकरीत आहे तसंच चाभोग बायकाला कुणी राबवा शेठजी का संतापता का स्वतःचा वर्तन मान सांभाळा की
वाट पाहत होतो. चला तुमच्या क्लासच्या बऱ्याच मुली गैरहजर आहेत परवापासून. हो कालच लक्षात आलं माझ्या. त्यांच्या पालकांची सारखी पत्र आणि चिठ्ठ्या येत आहेत. तुम्ही साऱ्या गोष्टी सांगितल्या नाहीत आम्हाला. पण माझ्या व्यक्तिगत जीवनाची ते प्रथम पाहिलं पाहिजे आम्हाला. लोकांची मुलं येतात इथं कोळ्या मनावर वाईट गोष्टींचा चटकन परिणाम होतो. आलं माझ्या लक्षात. येते या. का बोलवलं? आज चहा सुद्धा पाठवला नाही तुम्ही. चहाचं पार्सल मागवलंय आसामातून. ते आलं की पाठवून देते. चहा पाहिजे. ठीक आहे. निदान पाणी तरी पाठवून द्या. चहा पाहिजे, पाणी पाहिजे आणि टेबल लॅम्पही पाहिजे. पैसे मात्र द्यायला नको. तपांच्या स्त्रिया किती पराधीन असतात हे समजलं ना. पुन्हा भेटू नकोस मला. तुला घरी जाच होईल माझ्या अडचणी माझ्या बरोबर. येते मी. तुम्ही तुमच्या डोळ्यात पाणी काय झालं? अपर्णा भेटली होती आता. फार अडचणी दिसते. मला माहित आहे पण काही करायला जावं तर घ्यायच्या नाही. त्या विनाकारण गैरसमज मात्र करून घेते. रघुनाथराव माझं लक्ष आहे. काही काळजी करू नका. या 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 या. फार दिवसानंतर आठवण केली आमची. आठवण झाली म्हणूनच आली. अहो भाग्यम. किमर्थम? तुमच्याकडे माझे पैसे आहेत ना? ते मला आज परत हवेत. असं 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 थांबा. घरात पैशाचं गाठोडं बांधून ठेवले. ते सोडतो आणि आणून देतो. काय वाटतील ते करा. मला हॉटेलचं बिल भरायचंय. का अगदी दमात दिसते का? आणि मी देत नाही म्हटलं तर? किती निर्लज्ज आहेस रे तू. त्याची कल्पना तुला आहेच की. आता मेहरबानी म्हणून 5-10 रुपये पाहिजे असतील तर? तुझी दया नको. माझे पैसे मला हवेत. असं मग दावा करा. कोर्ट उघडली सरकारनं. तिकडे जा आणि पुन्हा तोंड वेंगाडून माझ्याकडे याल तर याद राखा गेट आउट. इंग्रजी समजतो ना तुम्हाला? मी हिब्रूत बोलत नाही. गेट आउट. गेट आउट. काय एकेकाची मैत्रीण तुमची ती. बरं मग खात केला तुम्ही तिचा. मदत नका करू पण निदान गोड शब्द. तो तुझ्यासाठी राखून ठेवलाय. तिचेच पैसे मागितले म्हणून हाकरलीत. कुणाष्टव माझी सुद्धा तीच गत व्हायची.
बर झालं तुला लवकर समजलं. असं ती गरीब म्हणून परत गेली पण मी ओळखलं नाही तुम्ही मला अजून. डार्लिंग, तुझ्या अंतःकरणातला कोपरान कोपरा मी शोधलाय. आत्ताच तुला सांगतो, मुकाट्यानं चार घास मिळतात ते गिळून पडून राहा. मला तुझ्याशी लग्न करायचं नाही आणि तुझे दागिने पैसे जमले की आणून देतो. उधारी नको, आत्ता पाहिजेत मला. हे रोख आहे, प्रेत की अजून पाहिजे. ओरडू नको. आणि मग कोकण इतकी मस्ती आहे. हा घे रुपया, तेवढा पुरे आहे. आखू खा, सारं काही पत्रात पडेल तुझ्या. ठीक आहे, बघून घे. बाई जी किधर है? बाई जी गेला ढगात. क्यों, गुजर गई? नहीं, हकाल दिया. मधुकर बंद. ओहो, या 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 मिस्टर ढगे, या. काय येणं केलं होतं? दाजी साहेब आलेत आसामातून. बर मग, आणि बाईंचा पत्ता पाहिजे त्यांना. त्या इथं राहत नाहीत. तसं नव्हे, आपलं बातमी ती सांगू. पण काही नवल विशेष आहे ना? दाजी साहेब काही घेऊन आले की हात हलवी. ते का 25,000 सरकारी बॉन्ड्स घेऊन आलेत बाईंच्या नावचे. देवदूतच आले म्हणानात. हो, त्यांचे त्यांना ते देणार आहे म्हणून त्यांचा पत्ता पाहिजे. सांगतो, चौकशी करून सांगतो. नाही नाही, पत्ता माझ्याजवळ आहे, पाहून सांगतो. आहे ना, पहा पहा. कुठं आहे मरे पत्ता? कुठं पत्ता? नाही नाही, हा नव्हे. माझ्याजवळ पत्ता आहे हो, पण कुठं सापडे ना. कुठला तरी आश्रम आहे. हा, तुम्ही असंच करा, त्यांनाच एक अर्धा तासामध्ये घेऊन या. मी भेटावं म्हणतो तिला, फार दिवस झाले आलोच. त्यांना घेऊनच येतो. अगदी घेऊन या लवकर, तो पण पत्ता तयार. चला चला, हा चला. बर, या. थँक्स, आता घेऊन येतो त्यांना. दॅट्स ऑल राईट. पंचवीस हजार. पटर बोलो. 5,000. 5,000? क्यों भाई? के किया किया बोलो, क्या बात है बोलो. एक ठेरड़ा है तो 25,000 सरकारी बॉन्ड्स. बॉन्ड्स? मैंने सोचा नगद. कैश? कैश कराइजे. कहीं से? वो मेरे अकल और तुम्हारा दंडा. खाली दंडा नहीं, पिस्तौल भी है. पिस्तौल? छुरी है. छुपी तलवार है. बोलो. कभी घटने सबूत सबूत तो आल्यानंतर पाहू. कौन जी, कौन है? बोलते क्यों नहीं? अजी बैठ जाओ बैठ जाओ बैठ जाओ. खाली मांजर है. मांजर? मैंने सोचा कोई सुन रहा है. अच्छा, आता काय करायचं आणि कसं करायचं ते तुम्हाला नक्की सांगतो. बोलो बोलो बोलो. रघुनाथ, रघुनाथ. काय रे, एवढं घाबरायला काय झालं? झालं नाही, होणार आहे. काय पण? अपर्णा केमिस्टच्या दुकानातून पॉयझन विकत घेऊन गेली. केव्हा? संध्याकाळी. आणि हे तू सांगायला आलास. का नाही ना समजा? मग बाहेर आज मुक्काम फुटपाथवर. फक्त आजची रात्र आहे का? पुन्हा नाही तुला जाणार. केव्हा येणे कुणालाच नाही. फक्त आजची रात्र. बर. खोली पाहिजे का नसतं जेवणात?
अपर्णा नाटकर निर्जन आहेत ना? आहेत की जाता कुठं? इथं फुकटचा भटारखाना काढलाय आम्ही, काही द्यायला नको काही खायला नको. किती द्यायचे? देणार आहात का? हो. मॅनेजर पैसे जमा करून घ्या आणि याला पावती द्या. माझे कर्तव्य मी केलं, तुमचं दैन्य तेच पाण्यासाठी सारखी पाच होणी चालली आहे. नाही नाही, मग हे बिल का भागवलं? तुम्हाला यावेळी मदतीची जरूर आहे, मला नाही पाहत तुमचे हाल. म्हणून हे दयेचं प्रदर्शन करायला निघालात? ही दया नव्हे, सूड घ्यायचं नुसता. आज घ्या, उद्या नाही सापडणार. असं का म्हणतात? तुम्ही मला खुनाच्या प्रकरणात मदत करायला आला होता, त्यावेळी मी तुमची मदत घेतली नव्हती का? त्यावेळी तुम्ही म्हणाला देणाऱ्याच्या अंतःकरणाच्या शुद्धतेची साक्ष पटली तर मदत स्वीकारावी म्हणून. हातनं झाली या बाई पुढं, आठ दिवस झाले उपाशी आहे पण बिल काय? नसत ढोंग करू नका, तुम्हाला माझ्या रुपयाकडून हिणवायचंय, मला बदला घ्यायचं मी केलेलं अपमानांचं. नाही नाही तसं नाही, ते माझ्या वृत्तीत नाही. अडचणीत सापडलेल्या एका अनाथ स्त्रीवर सूड घ्यायचा इतका मी नीच आहे? एक तरी प्रसंग सांगा. नको, मला कोणाची भीक नको. आता मला कसलीच कुणाचीही जरुरी राहिली नाही. तुम्ही जीवाचं काही बरं वाईट करून घेणार याची मला जाणीव झाली आणि म्हणून. काहीतरीच बोलताय तुम्ही. अपर्णाबाई, केमिस्टच्या दुकानात श्यामून तुम्हाला पाहिले, आत्महत्येसारखं दुसरं पाप नाही या जगात. पाप? जगाच्या पाप कुणाच्या कल्पनेनं माझा जीव? जाऊ दे, तुम्हाला सूड घ्यायचं होतं, उपकारानं मारायचं होतं मला, झालं ना समाधान? आता जा. अपर्णाबाई, परिस्थितीनं तुमचं मन फार कमकुवत झालंय, संतापानं चिडीनं तुम्हाला काही सुचत नाही. आता त्रागा सोडा आणि झाल्या गोष्टी विसरून घरी चला. घरी? कुठे माझं घर? माझं आहे ना, माझं घर तुमचंच आहे, तोडलं ते जोडायचं तुमच्या हाती आहे. नाही, ते कधी शक्य नाही. अशक्य काही नाही या जगात, आणि पती पत्नीची साता जन्माची सोबत टाळून सुटत नाही. अपर्णा, अपर्ण चल, माझं कर्तव्य मला करू दे, तुझा धर्म तू. पण तुम्हाला ठाऊक नाही, मी त्यासाठी मला सर्वांनी लाथ घातली. म्हणूनच मी जवळ करायला तयार आहे, मला ठाऊक आहे, सारं ठाऊक आहे. रघुनाथराव. नको अपर्ण, नको, हे रक्ताचं पाणी डोळ्यातून नको काढू. ही सहानुभूती, ही सहानुभूती सुद्धा कुणी दाखवली नाही. आयुष्यात कधी रडले नाही मी, आणि यापुढेही नाही रडायचं. पण माझ्या पोटी जबरदस्तीने लादलेलं हे पाप, त्यासाठी तुला दोषी धरायचं? आणि असलंच तर ते माझंही आहे. नवरा बायको हे एकमेकाच्या सुखदुःखाचे, पाप पुण्याचे वाटेकरी असतात. अपर्णा, रघुनाथराव माझ्याकडे चल, आपण नव्यानं संसार मांड. तुझ्या पोटातल्या पाणाचं ते तुझं आहे तेव्हा ते माझंही आहे. रघुनाथ, रडू नको, शांत शांत रडू नको. माझी आई आहे, मी जे करतो वागतो बोलतो ते तिनं मला दिले, तिनं शिकवलं. चल चल आपल्या घरी. नमस्ते ताई सर. गंगाश्रम मरेल ना का? रात्र झाली तरी जागा आहे, आत्ताच रिकामी झाली. जागा नको, अपर्णाबाई नाडकर्णी पाहिजेत. इथंच राहतात ना त्या? राहत होत्या. राहत होत्या? आत्ता पाच
पाच मिनिटांपूर्वीच गेले दोघ. कोण एक रघुनाथ म्हणून होता बरोबर. रघुनाथ? हो रघुनाथच गेले दोघ. प्रथम भान भान भांडले आणि नंतर खुशीत गेले. बर चला. तुम्ही यायचं काही कारण नाही, मला माहिती आहे त्यांचं. गेलं मी फार त्रास दिला तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच. दॅट्स ऑल. गाडीचे पाठोपाठ चला. कुंकू लावून घे बाळ, देवाघरचं लेणं आहे हे. त्या भावनेने द्यावं, त्या अलंकाराने नटावं. घेतो करंडा घे. माणसात आणली, आज माझे डोळे उघडले. आज खरं लग्न लागलं. हुंडा जायचं राहिला असेल नाही. वादळातून मला एवढेच वाचवता आले. 25,000 रुखे आहेत तुझ्या नावचे. गरिबीच्या संसाराला एवढी माया पुष्कळ झाली नाही का? ती माया इकडं द्या. हलायचं नाही. अपर्णा मुकाट्याने ते बॉन्ड्स माझ्या नावाने करून दे. अपर्णा देऊ नको. हा दोस्त दोन्ही बसणार नाही तिला. एक तुम्ही किंवा तो पैसा. मधुकर. हा माग माग. काजी साहेब मी चांडाळ मनुष्य असं तुम्हीच बोलला होता ना. मग आता का? आता थोबाड बंद करून कॅम्प बसा. अपर्णा. अपर्णा देऊ नको. मला नको हा पैसा. तुमच्यापेक्षा मला पैसा जास्त नाही. त्यानं झाले सार. खरी शहाणी आहे. हा आवर लवकर. चुप. हिरा तू. हो मी. आयुष्यात झालेल्या चुका दुरुस्त केल्या. इन्स्पेक्टर साहेब आपण कशा आलात एकदम? मारल्याबद्दल या बाई फिर्याद म्हणून आल्या. चौकशीसाठी गेलो होती तर दुसरंच कानावर पडलं. असं आता चांगला सापडला याला पाठवतो हिंडल याला खरी फोडायला. ब्लॅकमेलिंग करतो काय? चंगा चंगा. अच्छा तुम्ही जाऊ नका हिरावे. मी पतित आहे शरीरानं आणि मनानं. तुझी तुला उमज पडली ना मग झालं तर. आता सारं काही सोहळा आहे, ओळ काहीच नाही. गावीचे होते